महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो अशी प्रार्थना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दगडूशेठ गणपती चरणी केली आहे. गणरायाचा अभिषेक करताना गुरुजींनी केलेल्या मंत्रपठणातून संपूर्ण महाराष्ट्राचं कल्याण हो अशी प्रार्थना करण्यासोबतच पुढील काळातही मुख्यमंत्री पद मिळू देत असं पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींच्या मंत्रपठणाला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा देत गणराय चरणी जणू साकडच घातलंय. पाहूया. तमाम पुणेकरांना मी शुभेच्छा देतो. आज या ऐतिहासिक पुण्यनगरीमध्ये मुंबई ठिकाणी श्री गणेशाचं दर्शन घेण्याकरता मी आलो. मानाचे गणपती असतील, दगडूशेठ हलवाई गणपती असतील, केसरीवाड्यातले गणपती असतील, यांचं दर्शन मी घेतलंय आणि श्री गणेशाच्या चरणी हीच प्रार्थना केली आहे की तमाम महाराष्ट्राला त्यांचा आशीर्वाद मिळावा, सुख समाधान समृद्धी ही महाराष्ट्रामध्ये नांदावी. आणि मला विश्वास आहे की लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव सार्वजनिक केला आणि खऱ्या अर्थानं सामाजिक अभिसरणाकरता गणेशोत्सवातनं प्रेरणा मिळते, ते सामाजिक अभिसरण आज या गणेशोत्सवाच्या माध्यमातनं आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. अतिशय चुकीची बातमी आहे, याबद्दल स्वतः मंत्र्यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. पहिली गोष्ट एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि जो काही आमचा मराठ्यांचा इतिहास आहे याच्याशी संबंधित कुठल्याही किल्ल्यावर कुठल्याही गोष्टीची कधीच परवानगी मिळणार नाही. हे सगळे संरक्षित किल्ले आहे आणि आमच्या सरकारने आपण जर बघितलं असेल तर स्वराज्याची राजधानी रायगडावर ज्या प्रकारचा विकास आमच्या सरकारने केला यापूर्वी कुठल्याही सरकारने त्याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. विशेषतः छत्रपती संभाजीराजे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी स्वतः लक्ष घालून आज ज्या प्रकारचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि तशाच प्रकारे इतिहासच आम्हाला जतन करायचा आहे. हा जो काही निर्णय त्या ठिकाणी झाला या सगळ्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या व्यतिरिक्त जे काही 200-300 काहीतरी किल्ले आहे की ज्याला कुठलाही इतिहास आज आपल्या जो अस्तित्वात नाही आहे, जिथे चार भिंती आहेत, त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का असा तो निर्णय त्या संदर्भातला होता. तिथे काय कुठले समारंभ करायचे आहेत आणि कुठले लग्न करायचे आहेत वगैरे असले त्याला अर्थ नाही आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, छत्रपतींचा आणि जो आमचा हिंदवी स्वराज्याचा मराठा साम्राज्याचा इतिहास ज्या किल्ल्याशी संबंधित आहे त्या किल्ल्याला अशा प्रकारे नगभरी आम्ही हात लावू देणार.